एक लांब झाली ती म्हणे खरं मी सेलिब्रेशन करायचे यूट्यूबवर त्याचा उघडला अगं अगं अरे मला खाऊ घाला की कोणी हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्याला नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे, छोटाच आहे पण स्पेशल आहे, कारण की आता तुम्हाला कळालंच असेल काल आपल्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत. तुमच्या सगळ्यांनी भरपूर वर्षाव केला, कॉंग्रॅच्युलेशनचा. सो त्याच्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार मानते, कारण की तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. सो पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप 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 आभार. आणि आजचं हे छोटंसं सेलिब्रेशन मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं. तर ह्या सेलिब्रेशनमध्ये पल्लवी तर नाही सोबत, कारण की ती माहेरी गेलेली आहे. तर त्याच्यामुळे आता घरच्या घरीच आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करणार आहेत. तर चला तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा म्हणलं. आता सगळं घरातलं काम हे आवरून मी आता रेडी होणार आहे. तर तुम्ही आता बघा मी रेडी झाल्याच्या नंतर. चला तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मग काय म्हणते दुसरं? एक लाख झाला मग काय सेलिब्रेशन करायचं? तू म्हणली असं? तिला म्हणली ती काय म्हणली? आणि आणखीन एक स्पेशल म्हणजे हे की प्रियान आणि प्रक्षिता जे आहेत कालपासून इतके जास्त एक्सायटेड आहेत. प्रियान तर असा काउंट करत होता की कधी 100K होतात म्हणून. तर आज ते पण जास्त एक्सायटेड आहेत की कधी सेलिब्रेशन होणार आहे म्हणून. सोबत मी त्यांच्या मित्रमैत्रिणींना पण बोलवणार आहे दोघांच्या. ते पण याच्यामध्ये असणार आहे. तर इथे बसलेत बघा दोघं जण तयार होऊन. हे ना प्रक्षिता, हाय. हे बघा प्रक्षिताची मैत्रीण हाय श्रावणी. तर चला मी पटकन रेडी होऊन येते. आणि ते पण आता गेलेले आहेत केक वगैरे घेऊन यायला, तोपर्यंत येतीलच. मी आता तर आता मी रेडी होऊन आलेली आहे. आता सेलिब्रेशनला चालू करायचं आहे. अगोदर फोटोशूट होणार आहेत, त्याच्यानंतर मग पुढचं. निघन झालं ना, हाताला लागायला ना बॉक्स. बॉक्स कसं आहे, केक हाताला लागायला कापून बघितला का कसं आहे. याच्यावर हॅपी बर्थडे दिले कोणी? केक वाल्या ना. हॅपी बर्थडे निघित. कसा आहे, छान आहे ना? नको तिथे गेल्यावर काढू. छान आहे, छान आहे का? युट्यूबवर चाकू पडला. आलीस नाही आधी फोटोशूट करायचा नंतर आपल्याला बोलूनच करा. आपले आपले एवढे लेकर आधी नंतर बस. तर सेलिब्रेशनला सुरुवात तर झाली, पण दोन माणसाची उणीव जी आहे ती भासत होती. ती म्हणजे पल्लवीची. जसं की मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पल्लवी सध्या माहेराला गेलेली आहे 2-4 दिवस झालं. आणि आणखीन तिला 2-4 दिवस बाकी होते घरी येण्यासाठी. तर तितक्यात तिचे मिस्टर आले होते बघा, म्हणजे माझे दीर. ते आले होते पण आमचा फोटोशूट चालू होता म्हणून ते बाहेर थांबले. आणि लगेच त्यांनी मग घरामध्ये आले, आमचं फोटोशूट वगैरे झालं की. तर केक ते पण म्हणत होते खूप भारी आहे म्हणून. त्यांची स्माईलवरून तुम्हाला कळालंच असेल. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे माझे मामा, म्हणजे सासरे. ते पण नव्हते कारण की ते पण लग्नाला गेले होते 2-3 दिवस झालं. ते पण तिकडे गावाकडेच होते त्याच्यामुळे ते पण नव्हते. अरे मला खाऊ घाला की कोणी? तू हा तू प्रक्षिता, प्रक्षिता खाऊ घाल.
खाऊ घातला ना, खाऊ घाल, खाऊ घाल, खाऊ घाल, हात हात कसे बी असं खाऊ घाला, आता तर घरातल्या घरात छोटस सेलिब्रेशन करायचं होतं, म्हणजे केक आणून केक कट करायचा होता. पण चला म्हणलं थोडस लेकरांना पण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलं की लेकरांना पण, म्हणजे लेकरं पण खुश होतात. आणि प्रिया आणि प्रक्षिता पण थोडस त्यांना पण वाटत होतं की त्यांच्या मित्राला मैत्रिणीला सांगायचं म्हणून, म्हणून मग हे थोडंसं किंचित वाढवलं, बाकी काहीच नाही. केक वगैरे तर आणायचाच होता, लेकरांना वगैरे आणलं की थोडंसं आपण पण म्हणजे वेगळाच माहोल होऊन जातो लेकर हे सगळे आले की. तर हे जे बाळ आहे तिला तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आत्ताच रामनवमीचे आपण जे व्हिडिओ केला होता शॉर्ट व्हिडिओ फोटोशूटचा, ते हिचाच होता. तर बाळाची जी आई आहे तिचा फोटो काढायचा राहिला होता, तर तिने केक वगैरे खाऊ घातला, फोटो काढून घेतले. त्याच्यानंतर मग ह्यांचा, कारण की इतक्या त्यांनीच मोबाईल हातात धरला होता, तर लास्टला त्यांचा नंबर आला. तसं तर यांना फोटो वगैरे काढण्याचं काही जास्त इंटरेस्ट नाही याच्यामध्ये, म्हणजे बळजबरीच आपल्याला म्हणावं लागतं की काढायचा म्हणून फोटो, मनाने तर कधी म्हणणार नाही. तर आता इथे चालू होती बच्चा पार्टी, तर लेकरांसाठी जे आहे बाहेरून वडापाव ऑर्डर केला होता, घरीच करायचा प्लॅन होता पण काही वेळ भेटलाच नाही, तर त्याच्यामुळे बाहेरून आणला. आणि मग लेकरं जे आहे ते सगळेजण बसले होते, त्याच्यानंतर त्यांनी नाश्ता करून घेतला. परत त्यांच्यासाठी आणली होती आईस्क्रीम, तर काही कोन आणि काही कपमधली आईस्क्रीम घेतली होती वाटीतली. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर कम्प्लीट झाले की मी लाईव्ह येणार आहे, तर आज रात्री 9 वाजता लाईव्ह असणार आहे आपल्या पहिलं लाईव्ह, आणि मग नक्कीच तुम्ही जॉईन व्हा. आणि आता बऱ्याच जणांना आमची पूर्ण फॅमिली एकदा बघायची होती, तर तो एक व्हिडिओ पेंडिंगमध्ये राहिलेला आहे, तर लवकरच तोही व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. तर सगळेजण आता गेलेत घरी, म्हणजे लेकर हे चिल्लर पार्टी आलेली, शॉर्ट बट स्वीट असं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक काही करणार नाही मी, फक्त छोटी म्हणजे जरासंच करणार आहे काहीतरी खिचडी हे, कारण की मामा पण बाहेरगावी म्हणजे लग्नाला गेलेले आहेत, तर स्वयंपाकाचं तेवढं काही टेन्शन नाही. सगळ्यांनी वडापाव खाल्लेला आहे एक, तर थोडीशीच आता खिचडी हे करायची. तर इकडे गर्दा बघा आता, हे बघा सगळं असंच, आता हे सगळं व्यवस्थित ठेवते एकदा पद्धतशीर. दूध आले, दूध गरम करायला ठेवते. आणि छोटंसं हे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ मग इथेच थांबवते, आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय.